मालमत्ता कर व पाणीपट्टीची बिले एकत्रित देण्याचा विषय महासभेत घेण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्या वैशाली लहांगे यांनी आयुक्तांकडे केली आहे. मनपाकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी वेगवेगळी वसूल करण्यात येत आहे. तसेच मालमत्ता करावर 6 महिन्यांनंतर शास्ती लावली जात असल्यामुळे नागरिकांकडे चालू वर्षाची बिले असूनही त्यांना शास्तीचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी रांग लावावी लागत आहे. तरीही बिले एकत्रितपणे आकारणीचा विषय महासभेत घेण्यात यावा अशी मागणी करणारे एक निवेदन विरोधी पक्षनेत्या वैशाली लहांगे यांनी महापौर आयुक्तांना दिले आहे. निवेदन दिले आहे की पाणीपट्टी बिल आणि मालमत्ता हे घरपट्टी हे दोन्ही बिले एकत्र करण्यासाठी आम्ही आत्ताच आयुक्त साहेबांना निवेदन दिले. कारण लोकांचे इतके हाल होतात आहे, कारण पाणीपट्टीचं बिल वेगळं आणि घरपट्टीचं बिल वेगळं आहे, त्यामुळे लोक हे बरं इकडच्या लाईनी राहतात का इकडे, म्हणजे घरामधले दोन माणसांना दोन ठिकाणी उभा राहावं लागतं, यामुळे त्यांचं का याचंही सुद्धा लोकांमध्ये नागरिकांमध्ये इतकं हे चालू आहे. तर हे प्रशासनाने पाहावा आणि त्यांनी दोन्ही बिले एकत्र करून द्यावे, यामुळे आपलंही कामकाज कमी होईल आणि लोकांचे हाल होणार नाही. दिवसातून तिथेच कम्प्युटरसुद्धा दोन तीन वेळा बंद पडतं, त्यामुळे लोकांना परत परत पालिकेमध्ये यावं लागतं कामासाठी. त्यामुळे हे प्रशासनाने या बाबत लवकरच लवकर कारवाई करावी आणि एवढं करून जे जैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी संदर्भात वन कर्मचाऱ्यांचे मानस हॉटेल येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे राहुल मुंगेकर यांनी सांगितले. वनदिनानिमित्त जैविक विविधता मंडळाच्या माध्यमातून वन कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. महामार्गावरील हॉटेल मानस येथे बुधवारी झालेल्या कार्यशाळेत राहुल मुंगेकर यांनी मार्गदर्शन केले. जैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी या संदर्भात मार्गदर्शन झाले. यावेळी जैविक समितीचे कार्य कसे असावे, नोंदवही कशी करावी याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत वन खात्याचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य जैविकता मंडळाच्या माध्यमातून जैवविविधता कायदा 2002 याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आत्ता सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या ठिकाणी कार्यशाळा आत्ता होऊ घातलेल्या आहेत. याचा मुख्य उद्देश असाच आहे की महाराष्ट्रातल्या या अनेक गावांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात जंगल किंवा वनस्पती प्राणी याच्याबद्दलचं पारंपरिक ज्ञान आहे हे कुठेही लिखित स्वरूपात नाही, आणि याच्यासाठी जैवविविधता नोंदवही तयार करणं हे आवश्यक आहे. जैविक विविधता कायदा 2002 अशा नोंदवह्या करावी असं स्पष्टपणे सूचित केलेलं आहे, आणि हाच भाग आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ही आजची धुळे जिल्ह्यातली कार्यशाळा घेण्यात आली होती. अशा स्वरूपाच्या कार्यशाळा महाराष्ट्र राज्य जैविकता मंडळाच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये आता पुढच्या काही काळामध्ये होणार आहेत, आणि जवळपास 1000 नोंदवह्या या वर्षभरात पूर्ण कराव्यात असं याच्यामध्ये अपेक्षित आहे. स्थानिक वैद्यू असतील किंवा अन्य काही जे माहितगार लोक आहेत यांची माहिती ही अतिशय महत्त्वाची असते, परंतु यांची कुठेही नोंद आजपर्यंत झालेली आपल्याला आढळत नाही, आणि ही जर माहिती या नोंदवहीच्या माध्यमातून पुढे आली तर प्रत्येक गावाचा जैवविविधताच्या आधाराने विकास आराखडा तयार करता येऊ शकतो. महाराष्ट्र शासनाने 2 मे 2016 जैवविविधता व्यवस्थापन समिती ही प्रत्येक ग्रामपंचायतीची विकास समिती आहे असं त्या JR मध्ये स्पष्टता केलेली आहे, परंतु तरुणसुद्धा आज मी ते जवळपास 20,000 समित्या महाराष्ट्रात स्थापन झालेल्या आहेत, पण या सर्व अतिशय प्रभावीपणे कार्यरत होण्याची आत्ता गरज आहे, आणि हे जर करायचं असेल तर अशा कार्यशाळा आत्ता आम्ही या माध्यमातून मंडळाच्या वतीने आत्ता आम्ही या धुळ्यामध्ये आत्ता घेतली तसे बाकीच्या ठिकाणी घेणार आहोत. आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांनी स्वतःची जी जैवविविधता संदर्भातली जी स्थानिक माहिती आहे त्याची नोंद जैवविविधता नोंदवहीमध्ये करता आली तर एकात्मिक स्वरूपाचं व्यवस्थापन करायला प्रत्येक गावांना सुकर होऊ शकेल. याच्यातनं जैविक विविधतेच्या आधाराने जे असणारे अनेक जे इश्यू असतात, उदाहरणार्थ आपल्याकडे दुष्काळ आहे, बाकीचे चाऱ्याचा प्रश्न असतो, हे स्थानिक ठिकाणी सुटण्यास याची जास्त मदत होऊ शकते, आणि त्या अर्थाने जैवविविधता नोंदवही तयार होणं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असणं ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आजच्या ह्या कार्यशाळेचा उद्देश हाच आहे की लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, समितीचं कार्य कसं झालं पाहिजे, नोंदवही कशा पद्धतीने करता आली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अधिकार या सगळ्या विषयामध्ये किती आहे.
जैविक विविधता कायद्यातला एक भाग महत्त्वाचा जो लोकांपर्यंत पोहोचला नाही आहे तो म्हणजे असं की या जैविक संसाधनांच्या वापरातून मिळणाऱ्या फायद्याचं समन्वय वाटप हे या गाव समितींबरोबर होत असतं. परंतु हे जर समन्वय वाटप व्हायचं असेल तर सर्वप्रथम काम आहे की याची नोंदवही तयार होणं गरजेचे आहे. आणि आज आमचा तोच मुख्य उद्देश होता की जिल्हा परिषद स्तरावरची जी मंडळी आहेत, आत्ता डेप्युटी सीईओ पण आत्ता या पंचायतचे आलेले आहेत, तसेच 4 तालुक्यांचे BDO या ठिकाणी उपस्थित आहेत, वनविभागाची सगळी टीम आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून हे जैविक विविधता कायदा अंमलबजावणीचा जो विषय आहे हा निश्चितपणे पुढे करता येऊ शकेल आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. यशदा पुणे व जिल्हा परिषदेतर्फे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असून या प्रशिक्षणाचा समारोप 28 मार्च रोजी होईल अशी माहिती आयोजकांनी दिली. यशदा पुणे व जिल्हा परिषदेतर्फे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत सेवा वर्तणूक शिस्त अपील आणि विभागीय चौकशीविषयक प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाले आहे. हे प्रशिक्षण दिनांक 12 मार्च पासून सुरू झाले असून त्याचा समारोप 28 मार्चला होणार आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी समन्वय ठेवून त्यांचे काम करावे असे GT महाजन यांनी प्रशिक्षणात बोलताना सांगितले. या प्रशिक्षण वर्गास वर्ग 3 चे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत यशदा पुणे आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभिमान योजना अंतर्गत जिल्हा आणि तालुका स्तरावरच्या 3rd वर्गातल्या कर्मचाऱ्यांचं हे प्रशिक्षण गेल्या 12 तारखेपासून सुरू आहे आणि 28 तारखेपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी यशदाच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. माझ्याबरोबर माझे सहकारी श्री HR पाटील हे सेवानिवृत्त उपअभियंता आहे, हे सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आलेले आहे आणि आम्ही दोघं मिळून हे प्रशिक्षण गेल्या 12 तारखेपासून इथे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना देतो. या प्रशिक्षणामध्ये दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे आणि त्यामध्ये मग दैनिक प्रशासन, कामकाजातल्या सुधारणा कशा होतील, कामकाज प्रभावी कसं होईल, कामकाजामध्ये गतिमानता कशी येईल आणि शासनाच्या विविध योजना लाभवताना जनतेला त्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा करून देता येईल. जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, त्याच्यानंतर कक्ष अधिकारी, कार्यालय अधीक्षक या सगळ्या वेगवेगळ्या संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि त्या त्या गटागटाने ते या ठिकाणी प्रशिक्षणाला येत आहेत आणि त्या त्या विषयांच्या अनुषंगाने त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. किती दिवस चालणार सर हे? 28 तारखेपर्यंत प्रशिक्षण आहे. पहिले 12 दिवसांचं जे प्रशिक्षण आहे हे रिफ्रेशर ट्रेनिंग आहे की गेल्या वर्षी जे ट्रेनिंग या कर्मचाऱ्यांना दिलं गेलं होतं त्या कर्मचाऱ्यांना त्यांची गेल्या प्रशिक्षणाच्या उजळणीसाठी पहिलं 6 दिवसांचं प्रशिक्षण आहे आणि नंतरचं जे 6 दिवसांचं प्रशिक्षण आहे ते प्रत्येक संवर्गाला 2-2 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं हे एकंदरीत 28 तारखेपर्यंत हे प्रशिक्षण चालणार. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मनपा स्थायी समितीच्या सभेत आयुक्त देशमुखांनी सादर केले मूळ अंदाजपत्रक. जिल्हा पातळीवरील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांची बैठक संपन्न. दूषित पाणी बंद करा यासाठी मोगले भागातील महिलांनी काढला मोर्चा. मालमत्ता कर व पाणीपट्टी बिले एकत्रित देण्याचा विषय महासभेत घेण्याची वैशाली लहांबे यांची मागणी. धुळ्यात वन कर्मचाऱ्यांची 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न. राष्ट्रीय
ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले सुरू. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पूर्ण भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.